पाठीमागे जागा दाखवू द्या तुम्ही. माझे नाव प्रतीक माळवे, मी झरेमध्ये माळवे वस्ती इथे राहतो. आज दुपारी आमच्या घरामध्ये एक साप निघाला, आमच्या घरातल्या एका व्यक्तीने बघितला. मग आम्ही दुधासरांना बोलावले, दुधासरांनी तो साप पकडून एका शेतामध्ये सोडून दिला. साप निघाल्यानंतर तुम्ही घाबरला का सगळे? साप निघाल्यानंतर आम्ही सर्व खूप घाबरलो. त्याला मारायचा प्रयत्न केला का? नाही, मारायचा प्रयत्न नाही केला. दुधासरांना बोलावलं, मग त्यांनी पकडून एका लांब शेतामध्ये सोडला. नाव सांग. मारुती बाबासाहेब दुधा, प्राध्यापक जवाहरलाल नेहरू माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय झरे, तालुका अटपाडे, जिल्हा सांगली. तुम्ही सर्पमित्र म्हणून काम करता? हो, करतो. मग आज काय घटना घडली? काय आज घरी जेवण करून जस्ट बसलो होतो आणि माळव्यांचा फोन आला की बाबा सर असा असं नाग निघालाय आणि साप निघालाय आणि कुठेतरी जाऊन बसलाय. मग येऊन बघितलं, घ्यायला मुलगा आला गाडीवरती, येऊन बघितलं तर ऍक्च्युली मी लांबूनच ओळखला हे नाग आहे. अतिशय शितापीनं मडक्याच्या खाली लपलेला होता आणि तो त्यातून काढून असं मैदानात आणून सोडला, लोकांना दाखवलं. त्याच्याविषयीची गैरसमज अंधश्रद्धा जी बी का असेल ती सगळी लोकांना सांगितली आणि नंतर मग आता हा पोत्यात भरलेला आहे मी आणि आता हा लांब निर्जन ठिकाणी एकदम डोंगराळ ठिकाणी नेऊन सोडणार आहे. हा अतिशय उपयोगी, शेतकऱ्याला उपयोगी. आणि खरं तसं बघितलं तर मानलं तर देव आहे नाही, देवाचा प्राणी आहे. गणपतीच्या शंकराच्या गळ्यात आहे, गणपतीच्या गळ्यात कमरेला मासपटा आहे आणि त्यामुळं हा देवाचा प्राणी म्हणून का समजून लोकांनी ह्याचं जतन करावं, मारू नये बिलकुल. आता पकडलेला नाग कोणत्या जातीचा? हा किंग कोबरा, इंडियन कोबरा म्हणून आहे आणि हा सुद्धा अतिशय विषारी, आपल्या भागात सापडणारा विषारी सापामधला हा एक साप आहे. आतापर्यंत तुम्ही असे किती असे हजारो नागांना मी आतापर्यंत जीवदान दिलं आहे आणि बाकी इतर साप असेल तर त्याला पकडायच्या वगैरे बिलकुलच नादाला लागत नाही. जर का लय अडचणीत घरात वगैरे असेल तरच बाकीचे साप नेऊन पकडून लांब सोडतो, अन्यथा बाकीचं मी मारत तर कधीच नाही आणि लांब नेऊन आदिवासात, त्याच्या आदिवासात नेऊन सोडत असतो. हे करत असताना तुम्हाला भीती वगैरे असं काय वाटत? भीती तशी संपलेली आहे म्हणलं तरी चालेल, कारण का टेक्निक अतिशय महत्वाचं माझ्याकडे टेक्निक आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळ्या ह्या सापाच्या जाती मी ओळखतो. माझा विषय पण बायोलॉजी असल्यामुळं, ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक असल्यामुळं आणि मला ह्याचा अभ्यास आहे आणि टेक्निक आहे, त्यामुळं जात ओळखली की मग कशा पद्धतीनं धाडस करावं लागतं त्या पद्धतीनं धाडस करून मी पकडतो. आज इकडे काय किंवा घ्या ते कमर आता.